आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. वंदा मावशी, तुला माझे काम करायचंय. सांगा ना. मला कमिशनर साहेबांना भेटायला जायचंय. का म्हणून विचारू नको. आणि मी तुला असं विचारलंय असं कुणाला सांगूही नकोस. तुला आदितीची शपथ आहे. तुला कमिशनर साहेबांचं ऑफिस माहित आहे? हो माहिती आहे. मला फक्त कमिशनर साहेबांकडे कसं जायचं तेवढं सांग. बरं ऐका. आता लक्षात आलं माझ्या. आता जाते साहेबांना भेटून येते. हा शेवटी आदितीच्या जीवाचा प्रश्न आहे ग. अहो पण ते तुमच्या बोलण्यावर का विश्वास ठेवतील ना. म्हणूनच एक महत्वाची गोष्ट मी घेऊन जाणार आहे. पण मावशी, तुम्ही इथून गेल्यावर मला कोणी विचारलं की तुम्ही गेलात कुठे, मग मी काय सांगायचं? माझी तब्येत बरी नाही म्हणून मी डॉक्टरांच्याकडे गेले असं सांग. हा बरं ठीक आहे. कोणी केली गद्दारी? मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे कोण आहे गद्दार. अरे तू असं का बोलतोयस? ह्या घरामध्ये आपल्याला सोडून बाहेरचं असं कोणीच नाहीये. म्हणूनच म्हणतोय कोण आहे गद्दार. आत्ताच्या आत्ता सांग कोण आहे गद्दार. तू एवढं टेन्शन गाऊन घेऊ राहिला हेच कळत नाही ना मला. टेन्शन फक्त आपल्यालाच येत ना. आपणच घेतो टेन्शन. तुमचं काय खायचं प्यायचं आणि मजा करायची आणि फक्त प्रॉपर्टी मधला आपला हिस्सा कसा मिळवता येईल याचा विचार करत बसायचं. अरे पण ही प्रॉपर्टी मिळवण्यासाठी ना एकटा आपण धडपडतो. जे काय करता येतं ते सगळं करतोय. प्रसंगी कोणाला धमकी देतो न ऐकलं तर मुहूर्त आपण पाडतो. पण तुम्हाला काय त्याच? तुम्हाला काय त्याच? तू फिरून फिरून आमच्याकडे काहून येऊ राहिला बाप्पा. कारण तुम्ही असता घरात आणि तुमच्या घरात गाडीचंही लक्ष नसतं. तुमच्या या हलगर्जीपणामुळे ना एक दिवस आपल्याला सगळ्यांना जेलमध्ये जायला लागेल लक्षात ठेवा. तू असं आम्हाला का घाबरवतोयस? तुझे काय बोलू राहिला ना. मी दारू पेलेलो नसताना सुद्धा माझ्या डोक्यावरून जाऊ राहिले ना. कधी गद्दार कोण आहे विचारतोयस, कधी प्रॉपर्टीच्या हिस्स्याबद्दल बोलतोयस, तुला नक्की म्हणायचं काय आहे? आदिती हीच आदिशक्ती इंडस्ट्रीजची वारसदार आहे हे आपल्याला माहिती आहे. गायब झाल्याचंही फक्त आपल्याला माहिती आहे. पण हे त्या कमिशनरला कोणी सांगितलं? पण ते तर म्हणाले ना तिथून जात होतो म्हणून आलो आणि आदिती त्यांच्या नातीसारखी वगैरे असं काहीतरी बोलून राहिले होते ना ते. असं बोलून ते आपल्या सगळ्यांना मूर्ख बनवायला बघत होते. तुम्ही बनलात मूर्ख, आपण नाही बनलो. आलं का देण्यात? आता माझ्या समोर आणखी मूर्खपणा करायच्यात. मला सांगा आपल्या घरात नक्की गद्दार कोण आहे? हे बाबा असं मिडल मिरर मध्ये बघितल्यासारखं बघू नको माझ्याकडे. अरे मामा आहे मी तुझा, मी तुझ्याशी कधीच गद्दारी करणार नाही, विश्वास ठेव माझ्यावर. आपला आपल्या जन्मदात आईवर विश्वास नाही. आई जरी एक असली ना तरी प्रत्येक बाळासाठी गर्भ वेगळा असतो तिचा. प्रॉपर्टीच्या पुढे नाही तर कोणीच कोणाचा नसतो. अरे पैशासाठी भाऊ भावाचा खून करतो, आई बापाला घराबाहेर काढतो. ऐकलं नाही का कधी? ऐकलंय ना आणि वाचून पण राहिलोय. पण तू आता काम सांग राहिला तुला करण्यासाठी. पैशा पुढे कोण कोणाचा नसतो. अरे आई बापावर पण विश्वास ठेवता येत नाही. मामा काय चीज आहे? तू असं बोलून राहिल्यावर मी काय बोलणार? विषय संपला ना बाप्पा. हे बघ प्रिन्स, हे मैत्री प्रकरण सुरू झालंय ना तेव्हापासून आपण सगळे एकत्रच आहोत आणि ह्या प्रकरणात तुझे हात जेवढे काळे आहेत ना तेवढे आमचे सुद्धा हात काळे आहेत. त्यामुळे तुला फसवण्यात ना आमचा फायदा कमी आणि नुकसानच जास्ती आहे. अगदी बरोबर. मग आम्ही का करू गद्दारी? तरी पण गद्दारी झाली आहे खरं आहे ना.
मला काय वाटतं सांगू का? नक्कीच आपल्या घरातील नौकरापैकी कुणीतरी गद्दारी केली असणार. ते अजून पण मैत्रीच्या बाजूने असल्यासारखेच वागतात बघ. अगदी माझ्या मनातलं बोललास दादा. आपल्या घरातला एखादा नोकर, माळी, ड्रायव्हर, वॉचमन यांच्यापैकीच कुणीतरी असणार. तू आता काळजी करू नको. तो कोणी ना त्याला मी आता बरोबर शोधून काढतो बघ. नाही, हे काम आता आपण स्वतः करणार. जो कोणी आहे ना त्याचा पत्ता आपण कायमचा कट करणार. जाऊन सांग त्याला आता दिवस भरले त्याचे. लाव म्हणाव लावायची तेवढी ताकद. आता तो काही सुटत नाही आपल्याकडनं. या घरातल्या लोकांच्या काळ्या कृत्याची ती फाईल इथंच तर ठेवली होती, कुठे गेली असेल? कुठे ए थेरडे, मी काय विचारतोय ऐकू येत नाहीये का? कुठे निघालीस? पदराखाली काय लपवून चाललीस? काय नाही साहेब, तुम्ही समजता तसं काय नाही. आपल्याला बघायचंय, बऱ्या बोलानं जे काय लपवतीयस ते पटकन दाखव, नाहीतर साहेब तुम्ही समजताय तसं काय नाहीये म्हणून. काही नव्हतं, एवढी घाबरून कोणी निघाली होतीस? माझी तब्येत बरी नाही म्हणून डॉक्टरांच्याकडे निघाली होती. डॉक्टर कडे चालली होती? मग सांगायचं ना सरळ. आता एक काम करायचं, सरळ डॉक्टर कडे जायचं आणि यूटर्न घेऊन सरळ घरीच यायचं. जर वाट वाकडी करून दुसरीकडे कुठे गेलीस तर आलं का देणार?